मी आता स्पष्ट सांगतो की या सगळ्या कीटकनाशक कंपन्या या राजकीय पक्षांना पैसा पुरवतात आणि हा देशद्रोहाचा गुन्हा करतात हे राजकीय पक्ष याला विरोध करून. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही ज्या सरकारला, त्या सरकारला काय सांगावं मी. फोटो काढण्यापुरता शेती करतात मुख्यमंत्री, त्यांच्या हाताला जर घट्टे असतील तर मी मान्य करेन की ते शेतकरी आहेत. आज आपल्या देशामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स वापरावी का न वापरावी असं एक युद्ध गेले 23 वर्ष चालू आहे. जगभरामध्ये अशा पद्धतीचा GM सीड्सचा वापर सुरू झालेला आहे, त्याचा कसलाही धोका नाही हे स्पष्ट झालेलं आहे, त्याचं उत्पन्न जास्त येतं हेही झालेलं आहे. आणि यासाठी झाली तेवढी वर्ष गेली वाया ती जाऊ द्या, परंतु तातडीने आता सुरुवात करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की या तक्रारदाराने जे काही रिट पिटिशन केल्या 2004 आणि 2005 यावरून सुप्रीम कोर्टाने एक अप्रायझल कमिटी नेमली की जिचं नाव होतं जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी. तर या कमिटीने परवा आपला निर्णय दिला आणि याच्यामध्ये काही धोका नाही, आता हे वापरायला परवानगी दिली पाहिजे अशी भूमिका मांडल्यानंतर हे पिटिशनर पुन्हा जागे झालेले आहेत. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारने भूमिका घेऊ नये अशी त्यांनी अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली. सुप्रीम कोर्टाला आमची विनंती आहे की आज 23 वर्ष पूर्ण झाल्या त्या पिटिशनला, आणि 23 वर्षाचा कालखंड हा माणसाच्या आयुष्यामध्ये जवळजवळ 100 वर्षाचं जरी आयुष्य धरलं तरी 1/4 वर्ष आमची याच्यात वाया गेलेली आहेत. तर आता याचा खेळ बंद करावा आणि सुप्रीम कोर्टाने हे पिटिशन डिस्पोज ऑफ करून टाकावी. तज्ज्ञ लोकांच्यावर हा विश्वास ठेवा की आत्ता मी तुम्हाला एक नोबेल पारितोषिक विजेते रॉबर्ट्स म्हणून परवा आपल्या पुण्यात आले, निदान नोबेल पारितोषिक विजेत्या माणसाचं तरी ऐका एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यांचा पक्ष सगळ्या पक्षांची मी नावं घेऊन सांगितली, या देशातला एकही राजकीय पक्ष या सीट्सला मदत करत नाही आहे किंवा वापर करा म्हणत नाही. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये असं संशोधन आहे की जर का आमच्या या बियाणे वापरून जर तुम्ही शेती केली तर त्याला रोगराईचे किंवा कीटक जे आहेत ते जर दंश करतील किंवा त्याचं रसशोषण करतील तर ते कीटकच मरतायत, पिकाला काही होत नाही. आणि याच्यामुळं काय होणार आहे तर हे कीडनाशक म्हणून ज्या कंपन्या आहेत रोगारसारख्या किंवा अजून काही अनेक आहेत त्याच्यात, तर या सगळ्या कंपन्यांना गिराईक कमी होणार आहे, त्यांचा खप कमी होणार आहे. या सगळ्या कंपन्या राजकीय पक्षांना पैसा पुरवत आहेत या विरोधासाठी. मग अशी मी सुपारी शब्द वापरला, मी आता स्पष्ट सांगतो की या सगळ्या कीटकनाशक कंपन्या या राजकीय पक्षांना पैसा पुरवतात आणि हा देशद्रोहाचा गुन्हा करतात हे राजकीय पक्ष याला विरोध करून. कारण मी तुम्हाला गंभीर याची संबंध इतिहास सांगितला की आपल्या देशामध्ये यापूर्वी अन्नधान्य आयात करावं लागत होतं, याचा आम्ही पाठपुरावा करत इथंपर्यंत आणलं. अप्रायझल कमिटी नेमायला लावली, अप्रायझल कमिटीला आम्ही समजावून सांगितलं, अप्रायझल कमिटीने आमच्या बाजूने रिपोर्ट दिला. लोकशाही आहे, 24 वर्ष गेलेले आहेत, आता सुप्रीम कोर्टाने आणखीन वेळ खाऊ नये एवढंच माझं याच्यातलं म्हणणं आहे. की ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर आणि शांत आहे असं नाही की या सरकारला आता काय शानपण शिकवावं हे सुचत नाही आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की हे सरकार कोणत्या मुद्द्यावर उभं राहिलं आहे, ते काही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पहिलं गेलं आणि दुसरं आलं असं काही नाही आहे. या देशात राज्यकर्ते विकाऊ झालेले आहेत आणि या विकाऊ राज्यकर्त्यांच्याकडनं आम्हाला फारशी अपेक्षा नाही हे लक्षात घ्या. आज आम्हाला जी अपेक्षा आहे ते निदान आमच्या विरोधी जे कायदे आहेत तेवढे तरी कमी व्हावेत, ते कायदे जे आम्हाला छळणारे आहेत ते काढून टाकावेत. एवढंही होत नाही आहे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही ज्या सरकारला, त्या सरकारला काय सांगावं मी. नाही ते फोटो काढण्यापुरता शेती करतात मुख्यमंत्री, त्यांच्या हाताला जर घट्टे असतील तर मी मान्य करेन की ते शेतकरी आहेत. नाही नाही आम्ही शहाण्या माणसांचा क्लास लावतो. शरद जोशी नावाचे एक विद्वान महाराष्ट्रात आलेले होते, त्यांचा आम्ही 40 वर्ष क्लास केला, त्यामुळे आता पुन्हा कोणाच्या क्लासची गरज नाही आम्हाला. नाही नाही ते मूर्खपण आहे त्यांच्या आधुनिक शेती म्हणजे. नाही नाही त्यांना वाटतं तर ते बोलत आहेत, लोकांना काही राग येत नाही म्हणून चाललंय. याच्यामध्ये आज जे झालेलं आहे
राजू शेट्टी खासदार झाल्यानंतर 2009 ला झाले खासदार आणि 2010 ला शरद पवार साहेब कृषी मंत्री होते. त्यांनी एक मोठा कायदा केला, बदल केला कायद्यात की जे आपला हा होता SMP स्टॅट्युटरी मिनिमम प्राईस, हे लक्षात घ्या, SMP म्हणजे स्टॅट्युटरी वैधानिक किमान भाव, आणि तो जर दिला नाही तर चेअरमन असेल, MD असेल, त्याला बेड्या पडत होत्या, फौजदारी गुन्हा होत होता. आणि तो SMP चा कायदा आमच्या बाजूचा होता, तो 2010 साली बदललेला आहे. त्याच्या ठिकाणी FRP आलेला आहे आणि फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस ही जी योग्य आणि किफायतशीर किंमत म्हणून आता राज्य सरकार, केंद्र सरकार जाहीर करतं, तर ही जी काही किंमत आहे ही नाही दिली तर याच्यात फौजदारीची तरतूद नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. SMP मध्ये दुसरा भाग असा होता की भार्गव समितीच्या ज्या सूचना होत्या की केवळ साखरेच्या दरावर ऊसाची किंमत देऊ नका, तर त्याच्या जोडीला आता जे बाय प्रॉडक्ट तयार होत आहेत तर त्या बाय प्रॉडक्टच्या किमतीतली 50% रक्कम शेतकऱ्याला जायला पाहिजे. तर ही भार्गव समितीची शिफारस 5 अ सेक्शनमध्ये या SMP मध्ये स्टॅट्युटरी ही जी मिनिमम प्राईजचा कायदा, SMP चा कायदा होता, त्याच्यात ही तरतूद केलेली